विद्युत धारेचे परिणाम या पाठामध्ये आतापर्यंत आपण विद्युत धारा म्हणजे काय हे अभ्यासलं. एखाद्या वाहकातून विद्युत धारेचं वहन होण्यासाठी वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असावे लागतात. त्याचबरोबर वाहकामधून विद्युत धारेचा अखंडित प्रवाह चालू राहण्यासाठी वाहकाच्या दोन टोकामध्ये विभवांतर असावं लागतं. आणि विद्युत प्रभारांचं वहन इलेक्ट्रॉन करतात आणि त्यामुळे एखाद्या वाहकातून विद्युत धारा वाहते. तर एखादा सुवाहक का असतो? एखाद्या पदार्थाचा रोध खूप कमी असल्यानंतर त्या पदार्थामधून इलेक्ट्रॉनला प्रभारांना घेऊन जाण्यासाठी अडथळा येत नाही आणि म्हणून तो पदार्थ विद्युत वाहक असतो. तर ज्या पदार्थाचा रोध अधिक असतो त्या पदार्थामध्ये इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि म्हणून तो पदार्थ विद्युत रोधक असतो. या बाबी आपण अभ्यासल्या. त्यानंतर आपण विद्युत धारेचा औष्णिक परिणाम अभ्यासला. एखाद्या वाहकाचा रोध अधिक असल्यानंतर वाहक तार गरम होते आणि वाहक तार गरम होते याचं कारण वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन प्रभारांना घेऊन जात असताना एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे घेऊन जात असताना मार्गामधल्या पोकळांवर ते आदळतात. परिणामी त्यांच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतं आणि वाहक तार गरम होते. याला आपण विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हटलं. या विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचे काही उपयोग आपण अभ्यासले. त्याचबरोबर लघु परिपथन म्हणजे काय आणि मग हे लघु परिपथन देखील विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचाच धोका आहे हे देखील आपण अभ्यासलं. आपल्या घरामध्ये वितळ तार वापरतात, वितळ तार देखील विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचाच आपल्याला उपयोग आहे. आज आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय. आता विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम अभ्यासण्यासाठी बघा, इयत्ता 8वी मध्ये आपण अभ्यासलं होतं एखाद्या वाहकामधून विद्युत धारा प्रवाहित केली असता वाहकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते आणि त्यासाठी एक प्रयोग केला होता. एका खिळ्याभोवती विद्युत वाहक एका खिळ्याभोवती तार गुंडाळले असतात, तांब्याची तार, आणि त्याला दोन्ही टोकामध्ये तारेच्या दोन्ही टोकामध्ये आपण विद्युत घट जोडला आणि विद्युत वाहक तारेमधून विद्युतचं वहन झाल्यानंतर हा लोखंडी खिळा चुंबकाप्रमाणे काम करत होता. आपण त्याला टाचणी चिकटवून पाहिली, त्यावेळेस ती टाचणी त्याला चिकटली होती. यावरून आपल्या काय लक्षात आलं की एखाद्या तारेमधून विद्युत धारा वाहत असताना तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते आणि म्हणून लोखंडाचा खिळा हा चुंबकीय पदार्थ आहे, त्याच्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व निर्माण झालं. ही बाब आपल्या लक्षात आली. म्हणजेच विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय, एखाद्या तारेमधून विद्युत धारा प्रवाहित केली असता तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते, या गुणधर्मालाच विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणतात. आणि हा विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम अभ्यासण्यासाठी एच सी ओरस्टेड, हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड नावाच्या शास्त्रज्ञांनी 1820 मध्ये सर्वप्रथम एक प्रयोग करून पाहिला आणि त्यांना त्या काळी या विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणारे एक अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणून आजही ओळखलं जातं. आणि त्यांनी एक प्रयोग केला, तो प्रयोग आपल्याला अभ्यासायचा आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम काय आहे. आणि या विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाच्या एककालाच हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड म्हणजेच एच सी ओरस्टेड यांच्या नावावरून त्यांच्या सन्मानार्थ विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचं एकक ओरस्टेड म्हणून ओळखण्यात येतं. आता आपण तो प्रयोग करून पाहूया. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित आपल्या दारावरच्या बेलचं उपयोजन आहे. पाहुणे आल्यानंतर दारावरची बेल वाजवतात आणि त्यावेळेस ही बेल वाजते, आपण दार उघडतो. बेलचं काम कसं चालतं, विद्युत चुंबक म्हणून काम करतो तो लोखंडी ठोकळा, तांब्याची तार त्याच्यावर गुंडाळलेली असते, आपोआप तो टोल त्याच्यावर आदळतो आणि बेल वाजते. हे उपयोजन विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचं आहे. म्हणजे दारावरची बेल संपर्क स्क्रू मध्ये येते आणि वाजते. हे काम सर्वात प्रथम 1820 मध्ये एच सी ओरस्टेड म्हणजे हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी याबद्दलचं संशोधन केलं
आणि विद्युत चुंबकत्व समजून घेण्यामध्ये त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे। त्यांनी एक प्रयोग केला, तो प्रयोग काय होता, एका परिपथामध्ये विद्युत वाहक तार जोडले असता त्याच्या शेजारी जर चुंबक सूची ठेवली तर परिपथ चालू केल्यानंतर चुंबक सूचीचं वितरण कसं होतं पहा। त्यानंतर आपण दिशा बदलली परिपथाची, परत चुंबक सूचीचं विचलन वेगळ्या पद्धतीने झालं। म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं। चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय असतं, चुंबक आपल्या सभोवती जेवढ्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव दाखवतो त्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र म्हणतात। आणि जर आपण विद्युत धारेत बदल केला तर चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील बदलते। त्याचबरोबर विद्युत धारेत बदल न करता तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जातं। म्हणून आता ह्या चालू असलेल्या प्रयोगामध्ये आपल्याला चुंबकीय विकर्ष रेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळ दूर जाताना मोठी आणि विरळ होत जाते चाललेली आपल्याला दिसून येतात। म्हणजे आपल्याला या ओरस्टेडच्या प्रयोगावरून काय निष्कर्ष काढता येतो, विद्युत धारा स्वतः भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करते, त्याचबरोबर विद्युत वाहक तारेतील गतिमान विद्युत प्रभारामुळे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं असतं। या विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावरून आपल्या काय लक्षात आलं की तारेमधून विद्युत धारा प्रवाहित होत असताना तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते। आणि ही चुंबकीय क्षेत्राची निर्मिती का होते, कारण वाहक तार, या वाहक तारेमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात। आता या खिळ्याभोवती तार गुंडाळलेली दाखवलेली आहे, या खिळ्यामधून आपण हा खिळा अगोदरच जर चुंबकाला चिकटवून पाहिला तर चिकटतो का, चुंबकाला चिकटतो, परंतु लोखंडी पिन किंवा टाचण्या असतील तर त्याला चिकटवून पाहिल्यानंतर चिकटेल का, त्याला चिकटणार नाही। बघा चिकटतोय का, चिकटणार नाही। आता या खिळ्यावर आपण तांब्याची तार गुंडाळली आणि तारेच्या दोन टोकाला एक विद्युत घट जोडला आणि विद्युत परिपथ चालू झाला होता। आणि आता हा खिळा पिनला आपण चिकटवून पाहू, काय व्हायला लागलंय, पिन चिकटली खिळ्याला, याचा अर्थ काय झाला, या खिळ्यामध्ये चुंबकत्व निर्माण झालं। अगोदर होतं का, हे नव्हतं। म्हणजे तारेमधून विद्युत धारा प्रवाहित होत असताना चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते ही बाब आपल्याला यावरून लक्षात येते। आणि ज्यावेळेस आता काय असं होतं नेमकं, अगोदर खिळ्यामध्ये इलेक्ट्रॉन होते का नव्हते, होते, परंतु ते इलेक्ट्रॉन कसे होते, मुक्त इलेक्ट्रॉन होते। म्हणजे त्यांची दिशा कशी होती, यादृच्छिक दिशा होती, इकडं तिकडं कुणीकडे बाणाच्या दिशेनं दाखवलेले हे इलेक्ट्रॉन मुक्त होते। परंतु हे मुक्त इलेक्ट्रॉन असल्या कारणानं ते एका दिशेमध्ये नव्हते, म्हणजे त्यांचं सुसंघटित बल नव्हतं आणि म्हणून त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण झालं नाही। परंतु ज्यावेळी आपण तारेमध्ये विद्युत घट जोडला आणि विद्युत घट जोडल्यानंतर त्याच्या तारेमधून विद्युत धारा प्रवाहित झाली की त्या इलेक्ट्रॉनला एक विशिष्ट दिशा प्राप्त झाली। आता बघा, इलेक्ट्रॉनची दिशा सगळीकडे बाणाने दाखवलेली एका दिशेमध्ये आले आणि याचा परिणाम म्हणून त्या तारेमध्ये विद्युत चुंबकत्व निर्माण करण्याची क्षमता, या विद्युत वाहक तारेमधून विद्युत धारा वाहिल्यामुळे इलेक्ट्रॉनची एक विशिष्ट दिशा निर्माण झाली आणि परिणामी त्या खिळ्यामध्ये खिळ्यामधल्या इलेक्ट्रॉनला एक विशिष्ट दिशा, अगोदरची जी यादृच्छिक होती ती यादृच्छिक दिशा जाऊन एका दिशेमध्ये ते गतिमान होऊ लागले आणि म्हणून खिळ्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व निर्माण झालं। त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर या ठिकाणी एक कॉपर वायर, की आणि बॅटरी दाखवलेली आहे। एवढं साहित्य घेऊन आता आपण ही कृती करून पाहू। त्याच्यासोबत एक पुठ्ठा घेतलेला आहे, एक छिद्र असलेला, या पुठ्ठ्यामधून आपण ही तार ओवून घेतली आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथ चालू केला। या पुठ्ठ्यावर लोहकीस पसरवला आणि ज्यावेळेस हा परिपथ चालू होईल त्यावेळेस लोहकिसाची रचना, बघा अगोदर पसरलेला लोहकीस होता, त्याची समकेंद्री विकर्ष रेषा तयार झाल्या, म्हणजे समकेंद्री वर्तुळ तयार झाली। ज्यावेळेस धरणटोकाकडून धरणटोकाकडे विद्युत प्रवाह चालू आहे त्यावेळेस समकेंद्री वर्तुळ तयार झालेली दिसतात, म्हणजे लोहकिसाची रचना कशी झाली।
आता आपण काय करू, या विद्युत परिपथामधली दिशा बदलून पाहू, म्हणजे विकर्ष रेषा नेमक्या त्यांच्यामध्ये काही बदल होतो का, घट बदलला, इकडचं टोक तिकडे केलं, धन टोकाकडून ऋण टोकाकडे दिशा बदलल्यानंतर बघा विकर्ष रेषेमध्ये काय बदल झाला, विकर्ष रेषेमध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसून येतो, म्हणजे समकेंद्री वर्तुळ तयार झाली, परंतु ही वर्तुळ अगोदर सुरुवातीला ज्या पद्धतीने होती त्या पद्धतीने झाली का, त्याच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो। आता आपण याच प्रयोगामध्ये जर घटांची संख्या वाढवली तर दोन घट जोडले घटाच्या ऐवजी तर काय होईल बरं, म्हणजे विद्युत धारा वाढेल, आणि विद्युत धारा वाढल्यामुळं ती समकेंद्री वर्तुळ जी अगोदर दूर होती ती आता एकमेकांच्या जवळ येतील, म्हणजे विद्युत धारेमुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र वाढेल। विद्युत धारेचं प्रमाण वाढलं की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सुद्धा वाढलेली दिसून येईल। म्हणजे आपल्याला या प्रयोगावरून काय निष्कर्ष काढता येईल, दुसरा, विद्युत धारेमुळं निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजे चुंबक सूचीच्या उत्तर ध्रुवाच्या विचलनाची दिशा असते। यावरून आपल्याला असंही सांगता येईल की विद्युत धारा वाहकाजवळील कोणत्याही बिंदूपाशी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही वाहकाची लांबी आणि वाहक व तो बिंदू यांना जोडणारी सरळ रेषा या दोघांनाही लंबरूप असते। त्याच्यानंतर याच चुंबकीय विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग MRI पद्धतीमध्ये करतात, दवाखान्यामध्ये विशिष्ट रोगाचं निदान करण्यासाठी MRI, इथं MRI मशीन दाखवलेली आहे, ही MRI मशीन सुद्धा याच विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामाचं उदाहरण आहे। या मशीनमध्ये मोठी चुंबकं वापरलेली असतात आणि शरीरामध्ये नेमका दोष काय झालेला आहे हे तपासण्यासाठी MRI केला जातो। MRI म्हणजेच काय असतं, M फॉर मॅग्नेटिक, R फॉर रेझोनन्स आणि इमेजिंग, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग। मग डोळ्याची रचना किंवा मेंदूचं कार्य, हृदयाचं कार्य याच्यामध्ये झालेला बिघाड तपासण्यासाठी MRI केला जातो, आणि दवाखान्यामध्ये योग्य उपचार करून घेण्यासाठी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग नावाच्या तंत्राचा उपयोग केला जातो। हे देखील उपकरण विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचं उपयोजन आहे, ही बाब आपल्याला यावरून लक्षात येते। हा आता केलेला प्रयोग करण्यासाठी आपल्याला साधनं काय काय लागतात, एक पुठ्ठा लागतो, विद्युत वाहक तार आणि विद्युत घट, त्याचबरोबर या ठिकाणी तारेमधून साधारणपणे 1 एम्पियर विद्युत धारा किंवा त्यापेक्षा अधिक विद्युत धारा प्रवाहित करावी लागेल। का? कारण चुंबकीय क्षेत्र निर्माण होण्यासाठी पुरेशी विद्युत धारा जर प्रवाहित झाली नाही तर चुंबकीय क्षेत्राची निर्मिती अतिशय अक्षम होईल किंवा कमी होईल, आणि म्हणून पुरेसं चुंबकीय क्षेत्र लक्षात येण्याजोगे विकर्ष रेषा पाहण्यासाठी आपल्याला किमान 1 एम्पियर किंवा त्यापेक्षा अधिक विद्युत धारा निर्माण होईल यासाठी विद्युत घटांची योजना करणं गरजेचं आहे। अन्यथा आपल्याला हा प्रयोग लक्षात येणार नाही किंवा विकर्ष रेषा स्पष्टपणे दिसणार नाही। 1 एम्पियर विद्युत धारा, एम्पियर हे विद्युत धारेचं एकक आहे, हे आपण अभ्यासलं। कशाला म्हणतात 1 एम्पियर विद्युत धारा? विद्युत प्रभाराचं एकक कुलोम आहे। 1 कुलोम विद्युत प्रभाराला तारेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठीचा वेळ जर 1 सेकंद लागत असेल, म्हणजे 1 कुलोम विद्युत प्रभार 1 सेकंदात तारेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी लागणारी विद्युत धारा ही 1 एम्पियर विद्युत धारा असते। किमान तेवढी विद्युत धारा या विद्युत परिपथामध्ये आपल्याला प्रवाहित करणं आवश्यक आहे। या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येतं की तारेभोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते।